आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची महत्वपूर्ण बैठक पार पडली, ज्यामध्ये आरोग्य विभागाचे सचिव डॉक्टर व्यास आणि अन्य टास्क फोर्सचे 100% अधिकारी उपस्थित होते। यामध्ये प्रामुख्याने जो महत्त्वाचा विषय आणि त्याच्या बाबतीतला निर्णय झाला तो म्हणजे लहान मुलांच्या संदर्भात टास्क फोर्स आणि राज्य शासन निश्चित प्रकारे वैक्सीनेशन करायला आग्रही आहे आणि त्यामुळे वैक्सीनेशन म्हणजेच लसीकरण हे लहान मुलांचं सुद्धा व्हावं या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासन आणि महाविकास आघाडी सरकार या बाबत निश्चित प्रकारे केंद्र सरकारला आग्रह करेल। परंतु या सगळ्या गोष्टी वर पूर्ण विश्वास असल्या कारणाने आता गरज आहे ती वैक्सीन लहान मुलांच्या संदर्भातील कोवैक्सीन आणि झायडस ह्या दोन वैक्सीनचा पुरवठा होणं गरजेचं असतं, कारण 12 ते 18 वयोगटासाठी झायडस ही वैक्सीन त्या ठिकाणी पात्रता आहे आणि 2 ते 18 वयोगटासाठी लहान मुलांच्या कोवैक्सीन ही वैक्सीन त्या ठिकाणी पात्र आहे, इलिजिबल आहे। आणि म्हणून याबाबतचा संपूर्ण नियोजन ज्यावेळेसही हे वैक्सीन केंद्र सरकार उपलब्ध करून देईल त्यावेळी राज्य शासनाने पूर्णतः तयार असायला हवं या दृष्टिकोनातून आपण पीडियाट्रिक टास्क फोर्सचे चेअरमन श्रीयुत डॉक्टर जोशी यांच्या साठी किंवा यांनी संपूर्ण नियोजन तयार करून ठेवावं अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे आज केंद्र शासनाकडून जोपर्यंत येईल तोपर्यंत प्रायव्हेट सेक्टरला इन्व्हॉल्व करून आपल्याला काही वॅक्सिनेशनचा कार्यक्रम राबवता येईल का या संदर्भात सुद्धा नियोजन करण्याच्या संदर्भात पीडियाट्रिक टास्क फोर्स त्या ठिकाणी काम करणार आहे आणि लगेचच सरकारला म्हणजे शासनाला त्यांचा प्रस्ताव ते त्या ठिकाणी देणार आहे। हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि दुकान या संदर्भात देखील मुंबईच्या हद्दीपर्यंत तर 12 वाजेपर्यंत दुकानांना उघडं ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर लास्ट ऑर्डर रेस्टॉरंट आणि हॉटेल्सची 1 वाजेपर्यंत मॅक्झिमम घेता येऊ शकेल अशा स्वरूपाने सुद्धा निर्णय झालेला आहे। इतर मुंबई इतर शहरांमध्ये त्या त्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाने जी काही वाढीव म्हणजे ही बेसलाईन मुंबईची धरून जी काही वाढ दुकानांच्या उघडं ठेवण्यामध्ये आणि रेस्टॉरंट आणि हॉटेल्सच्या उघडं ठेवण्यामध्ये देण्याचा आहे त्याबाबतचा योग्य तो निर्णय स्थानिक प्रशासनाला विश्वासात घेऊन त्यांनी करावा अशा बाबतीतला सुद्धा निर्णय घेण्यात आला आहे। साधारणपणे मुंबईमध्ये काल आपण बघितलं मी सुद्धा ट्विट केलं की कुठल्याही परिस्थितीत काल एवढ्या मोठ्या 25 कोटी च्या मुंबईमध्ये एक सुद्धा कोरोनाचा मृत्यू नाही हा अत्यंत आनंदाचा आणि खूपच खऱ्या अर्थाने समाधानाची बाब आहे आणि त्या दृष्टीनं मला एकच सांगायचं आहे की यावरून एक लक्षात येतं की रुग्ण आढळ दर हा निश्चित प्रकारे कमी झालेला आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण मुंबईमध्ये वॅक्सिनेशन मोठ्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि मला असं वाटतं की त्याचंच अनुकरण आता संपूर्णतः राज्यामध्ये व्हावं या दृष्टिकोनातूनच मिशन कवच कुंडल आपण सुरू केलेलं आहे। मिशन कवच कुंडल याला आता 15 तारखेपर्यंत सीमित न ठेवता दिवाळीपर्यंत आम्ही मिशन कवच कुंडल याची त्या ठिकाणी वाढ करत आहोत किंवा एक्सटेन्शन देत आहोत।